खासदार झाल्यापासून एकदा आली नाही बघ, किंवा येतच नाही, आणि ही आजच्या मतदारसंघात ओरडले तुमच्याबद्दल खासदार साहेब, तुम्हाला डायरेक्ट लोक बोलते हे बघा ही तुम्ही राज्याचे नेते आहात हा फॉल्स बरोबर आहे, हा परंतु होती काय गंमत खासदार साहेब का तुम्ही नका लोकांच्या सुखदुःखात सहभागी हो, पण जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत पक्षाचे, कोणत्या लग्नाला येऊ नका, अंत्यविधीला येऊ नका, दशकऱ्यांना, पण जे सार्वजनिक कार्यक्रम आहेत पक्षाचे म्हणा किंवा असे वेगवेगळे, तिथे तुमची उपस्थिती नसते अशी लोकांमध्ये चर्चा आहे. कसं हे घडवून आणणारे जी चर्चा असते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघणारे, तुम्ही बघणारे जे असतात, ऐका आता शेठ बाबांचं जेव्हा हे येतो त्यावेळी अधिवेशन सुरू असतं, सत्यशील दादांना माहिती आहे की त्यावेळी अधिवेशन आहे, संसदेचं अधिवेशन आहे, संसदेचं अधिवेशन वीकेंड वगैरे असेल त्यावेळी मला डेफिनेटली येता येतं, संसदेचं अधिवेशन सोडून येता येत नाही, आणि त्यामुळे जिथे जिथे पक्षाचे कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी दिसतोय, त्यामुळे ही जी हा जो काही लोकसभेच्या वेळी एक फॉल्स नॅरेटिव्ह करण्यात आला, हा फॉल्स नॅरेटिव्ह जो आहे तुम्ही स्वतः बघता, आता परवाच्या बैठकीला सुद्धा मी आहे, त्याच्या आधीच्या बैठकीला सुद्धा मी आहे, त्यामुळे हे जे सार्वजनिक कार्यक्रम आणि पक्षाचे जे कार्यक्रम आहेत याला सातत्यानं तुम्हाला मी दिसतोय, आणि हे दिसत असताना तुम्हाला मी जेवढा जुन्नरमध्ये दिसतोय तेवढाच आंबेगावमध्ये दिसतोय, तेवढाच खेडमधल्या कार्यक्रमांना दिसतोय, आधीची संपूर्ण शिवस्वराज यात्रा, तुम्ही मला एक सांगा आधीच्या तुमचा कुठला लोकप्रतिनिधी 7,500 किलोमीटर फिरून 67 विधानसभा मतदारसंघ कव्हर करून तो त्याचवेळी दुसरीकडे असू शकतो का हो? आपण आपण आपल्याला समोर ही परिस्थिती आहे की गेले 2 महिने जवळपास आम्ही 7,500 किलोमीटर फिरलोय, आम्ही 67 विधानसभा मतदारसंघांमधून जाऊन आलोय, आणि मग हा पक्षाचा कार्यक्रम नाही का? हा कार्यक्रम कोणाचा कार्यक्रम आहे तो, पण जनतेचाही आम्ही मतदारांनी, मी त्यासाठी सांगतो ना, यासाठीच तुमचं कुठलंही काम, तुमचे मागचे जनता दरबार जर तुम्ही बघितले असतील 2 महिन्यापूर्वीचे जे जनता दरबार झाले त्याच्यामध्ये लागलेली मार्गी लागलेली कामं ही सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये कुठली कामं अडली असतील तुम्ही मला 100% सांगू शकता, हे ऑफिसेस सुरू आहेत, त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत माझं विनंती आपल्याला एवढ्या याच्यासाठीच आहे, या सगळ्याकडे आपण समग्र दृष्टीने पाहिलं तर त्याच्यातून निष्पत्ती येते. सगळ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तुमच्याकडे, कारण आम्हाला अभिमान आहे, आपण एका तालुक्यात किंवा आपल्या तालुक्यातले आहात, आम्हाला तो अभिमानाचे, पण ही एक लोकांमध्ये आज तरी चर्चा आहे. नाही मी तुम्हाला तेच म्हणतो ना, ही लोकांमध्ये असलेली चर्चा जी आहे जी गेल्या वेळची जो एक फॉल्स नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता विरोधकांकडून, विरोधकांकडून हा फॉल्स नॅरेटिव्ह केला होता की नाही लोकसभेला, मग हा फॉल्स नॅरेटिव्ह एका रात्रीत गायब होईल असं मी कसं म्हणू? लोकांना टीका करण्यासाठी काहीतरी लागणार आहे ना या गोष्टी. म्हणजे आता मागे मला सांगा, मागे आंबेगावातून एक विधान आलं, ते विधान आल्यानंतर त्यांना उलटा प्रश्न असा विचारण्यात आला की ठीक आहे की आपण किती मतदारसंघांमध्ये साहेबांसाठी प्रचाराला गेला होता, त्यानंतर 2 दिवसांनी माफीनामा आला, मी त्याच्यात कुठेही नव्हतो. बरं, हा प्रश्न विचारणारे सर्वसामान्य जनताच होती,